नमस्कार मित्रांनो, मी क्रांत भाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये। तर मित्रांनो, सकाळ सकाळ चाललोय विठला देवीकडे आणि आज आहे देव दिवाळी म्हणजे मोठी दिवाळी। तर आज विडे भरणीचा कार्यक्रम पण असतो, प्रत्येकाच्या घरी विडे भरले जातात। तर विडे भरणी म्हणजे नक्की काय असतं ते तुम्हाला आजच्या या व्हिडिओ मध्ये बघायला मिळणार आहे। तसंच आपण दिवसभरात काय काय करणार आहे ते सुद्धा नक्कीच दाखवण्याचा प्रयत्न करेन। तर आज सकाळ सकाळ वरती आलो तो विठलादेवीच्या मंदिराकडे। तर थंडी आज जरा जास्तच पडले आणि धुकं पण खूप पडलं होतं, पण खालच्या साईडला कमी होतं आणि वरती आलो तर मला वाटलं वरती सुद्धा कमी झालं असेल। तर वरती अजूनही धुकं आहे पण बऱ्यापैकी कमी झालंय, तरी माझ्या मागे तुम्हाला दिसत असेल व्हिडिओमध्ये। वरती चाललोय मी कातळावर म्हणजे सातुण्याकडे फिरायला सहज। तर जाऊया आणि बघूया वरती अजून धुकं आहे का। धुक्यातून दिसणारी सूर्याची किरण, एक चांगली फ्रेम घेण्याचा प्रयत्न करत होतो पण ते मोबाईलच्या कॅमेरामध्ये कॅप्चर होत नव्हतं, DSLR वगैरे झालं असतं व्यवस्थित। आता चाललोय खाली, इकडे आपलं विठलाई मातेचं मंदिर आहे। जेव्हा थंडी आणि दव पडतं ना त्यावेळी ही अशी छोटी छोटी कोळ्यांची जाळी असतात ना ती हायलाईट होतात, जसं आता ह्या गवतावर सुद्धा तुम्हाला दिसत असेल की छोटी छोटी कोळ्यांची जाळी आणि दव पडलेलं त्यामुळे ते हायलाईट होते। आज दव पण एवढं पडलं होतं की तुम्ही बघाल तर वाटेल की संपूर्ण पाऊसच पडून गेलाय, संपूर्ण रस्ता वगैरे भिजलेला आहे। तर आज खूप दिवसांनी एवढी थंडी पडली, थंडी तर पडत होती पण एवढी खार म्हणजे दव पडत नव्हतं। आणि आता सूर्यनारायण पण आले, थोडं बरं आहे, थंडी वाजत होती, कोवळं ऊन तरी मिळेल। आणि इथे तारेवर चिमण्यांची शाळा भरले, सगळे एका लाईन मध्ये बसले, वरच्या साईडला पण होते पण मी व्हिडिओ चालू करायच्या आधीच ते उडून गेले। इकडे सगळे एका रांगेत बसले, लेट आलेले विद्यार्थी तिथे खाली उभे, खालच्या तारांवर बसले, हे लेट आलेले विद्यार्थी आहेत। आपण तर कातळावर पोहोचलोय आणि हे ठिकाण खरंच माझं आवडत आहे, कारण की इकडे ह्या साईडला मागच्या साईडला माझ्या बुदलचा समुद्र दिसतो आणि बुदलचा डोंगर दिसतो दुर्गादेवीचा, आणि इकडे समोर म्हणजे खालच्या बाजूला आपल्याला कारुळ आणि वेळणेश्वरचा समुद्र दिसतो। तर खरंच खूप भारी वाटतं इथे आल्यावर, आणि एक आता जास्त इकडे वर्दळ पण नसते कोणाची त्यामुळे एक शांतता मिळते वरती आल्यावर। आणि धुकं बघू शकता तुम्ही समोरच्या डोंगरांमधून, ह्या साईडला तर अचानक मध्येच एवढं सफेद सफेद धुकं साचलंय मधल्याच भागात। तर मगाशी मी ज्याप्रमाणे म्हणालो ना त्याप्रमाणे अशा प्रकारे हे दव पडलेलं असतं, ते ऊन आलं की हायलाईट होतं, संपूर्ण दव पडलेला आहे इकडे, गवत संपूर्ण ओलं झालंय। तर बघू शकता मित्रांनो कोळ्याचं जाळ आहे, निसर्गाची काय किमी आहे, प्रत्येकाला कसं बनवलंय, जसं माणूस आपलं घर बनवत असतो तसे प्राणी देखील स्वतःच घर स्वतः बनवत असतात, त्यातलंच हे एक उदाहरण। Thank you.
मंदिरात आलो आणि देवीच्या पाया पडून बोललो खाली घरी जाऊया. तर माझ्या मागे बघू शकता की एवढं धुकं आहे की पलीकडचं काहीच दिसत नाही. पलीकडे डोंगर आहे आपल्या इकडे, तर तो सुद्धा दिसत नाही. एवढं धुकं पडलेलं आहे आज आणि मगाशी कमी होतं, आता परत वाढलंय थोडं. मला वाटते हवेने पुन्हा वर येतं आणि वरच्या साईडला ते वाहत जातलंय. हवा ज्या साईडला आहे त्या साईडला. तर हे एवढं धुकं आहे आणि आता मी चाललोय खाली. तर मित्रांनो, आता आंघोळ वगैरे करून आपण चाललोय विडे भरायला. आता विडे भरायला चाललो आपण गोपाळ भाऊंकडे. तर चाललोय सचिनदाई सोबत इकडे गाण्यात आहे आणि बाकी सृष्टी आणि मधुर आहे. तर जाऊया आणि दाखवूया विडे नक्की कसे भरले जातात, काय प्रथा परंपरा आहे विडे भरण्याची. जाऊया सर्वप्रथम धोत्रावर असे विडे मांडून घ्यावे लागतात. त्यामध्ये 5 मोठे विडे आणि बाकीचे छोटे छोटे सिंगल विडे असतात. तर मित्रांनो, असा आपला आजचा विडे भरणीचा व्हिडिओ होता की पूर्णपणे ते मांडलं जातं देवाच्या समोर
धोतर वगैरे टाकून त्यावर विडे मांडले जातात आणि त्यानंतर ते प्रत्येकाला दिले जातात, अर्ज लावला जातो. तर असा आपला आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. पुन्हा भेटूया अशाच कोणत्या तरी नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या.